मुद्दे मुद्दे मुद्द्यांवरती देतो आपण या अतिशय महत्त्वाच्या चर्चेवर पावसकर साहेबांनी जी चर्चा उपस्थित केली त्याच्यावर बोलतोय पावसकर साहेबांनी सर्वप्रथम सांगितलं की जागतिक पॉलिसीच्या बद्दल तुम्ही बोललात पावसकर साहेब आणि मी मुद्दा धरूनच आता बोलणार आहे जागतिक पॉलिसी खरोखरच या देशामध्ये या राज्यामध्ये आली पाहिजे जसं पावसकर साहेबांनी कोकाकोलाचं उदाहरण दिलं की जगातल्या कंपन्या इथे येतात इथे येऊन ते त्यांच्या पॉलिसी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात आणि अशी कित्येक उदाहरणं आहेत सभापती महोदय मी आज मुद्दाम आपल्याकडे हट्ट करून टाईम मागितला कारण रोजगार क्षेत्रामध्ये मी स्वतः काम करतो जवळजवळ या देशामध्ये 65,000 लोकांना रोजगार देण्याचं काम माझ्या माध्यमातून या देशामध्ये मी केलं आहे त्यामुळे हा बरेचशा विषय हा माझ्या मनातला विषय आणि मला याच्यातली जाणकारी आहे म्हणून मी बोलतो आहे आपण पावसकर साहेब म्हणालात की मुंबईच्या गिरण्या बंद पडल्या गिरण्यांच्या जागी टॉवर झाले तसेच काही हॉटेल्स झाले हॉटेलच्या व्यतिरिक्त देखील काही उद्योग तिकडे आले आपण आणि भाई कामगार क्षेत्रामध्ये काम करता शिवसेना सगळ्यात जास्त कामगार क्षेत्रामध्ये काम करते हे करत असताना पण आपण एक गोष्ट विसरला की हे करत असताना युनियन म्हणून आपण देखील आपली जिम्मेदारी त्या ठिकाणी थोडी विसरलेला दिसतात पावसकर साहेब आपण हे करतो त्या टायमाला आपण जेटचं एक उदाहरण दिलं जेटचं उदाहरण देताना तुम्हाला माहिती आहे की जेटच्या परिस्थितीमध्ये काय झालं अशा कित्येक योजना आहेत किंगफिशर एअरलाईन्स असेल ईस्ट वेस्ट एअरलाईन्स होती जेट एअरवेज आहे ह्या बऱ्याच गोष्टींचा विषय आहे पण आज मला एक गोष्ट हक्काने आणि आवर्जून इथे सांगावीशी वाटते जी केंद्राची पॉलिसी आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ॲप्रेंटिसशिपची एक योजना केंद्राने मागच्या सप्टेंबर 2019 आणली सभापती महोदय या योजनेच्या अंतर्गत एखाद्या कंपनीनी जर एखाद्या विद्यार्थ्याला ॲप्रेंटिस खाली घेतलं पूर्वीच्या काळामध्ये UPA 1 UPA 2 वेळेला ॲप्रेंटिसशिपची योजना तेव्हा देखील होती पण तेव्हा फक्त IIT केलेल्या विद्यार्थ्यांनाच ॲप्रेंटिसशिपमध्ये घेता येत होतं म्हणजे एखादा प्लंबर आहे इलेक्ट्रिशियन आहे कार्पेंटर आहे त्यालाच घेता येत होतं आता इथे अकुशल कामगाराला देखील ॲप्रेंटिसशिपमध्ये घेता येतं आणि स्टायपेंड म्हणून कंपनीला 1500 रुपये केंद्र सरकार देतं ह्याचं कारण असं आहे मी मुद्दाम आवर्जून का सांगतोय कारण त्याच्यामुळे ज्या कंपन्या अकुशल कामगारांना रोजगार देत आहेत ज्या कंपन्या कुशल कामगारांना रोजगार देत आहे त्यांना स्वतःला रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे याच्या व्यतिरिक्त एक विषय पावसकर साहेबांनी सांगितला जो CSR विषय होता CSR माध्यमातून आपण त्यांनी मुद्दाम एक बँड्राकडे त्यांनी थोडंसं वळण घेतलं नरीमन पॉईंटवरनं की तिथे फार CSR वापरला गेला मला एक गोष्ट पावसकर साहेबांना सांगायची आहे त्या CSR माध्यमातून आज ज्या वेळेला आम्ही वरळी सिलिंग क्रॉस करतो त्यावेळेला अभिमान आणि स्वाभिमान आणि आनंद देखील वाटतो कारण CSR माध्यमातून खरोखर तिथे चांगली योजना राबवली गेली पण CSR माध्यमातून आता केंद्र सरकारने पुरात सप्टेंबर 2019 नवीन कायदा आणला की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जर स्वकुशल कामगार ॲप्रेंटिस कामगार जर तुम्ही तिथे निर्माण करू शकत असाल त्याला जर रोजगार देऊ शकत असाल तर तो 30 CSR जो फंड आहे तो त्या कामगारांच्या भवितव्यासाठी त्या कामगारांच्या ट्रेनिंगसाठी देखील तुम्हाला वापरता येईल अशा प्रकारच्या प्रचंड योजना सरकारने इथे आणायचा प्रयत्न केला आहे मला रोजगाराच्या विषयावर बोलत असताना एक गोष्ट सांगायची वाटते देसाई साहेब इथे आहेत आपण रोजगार नाही म्हणून सभापती महोदय रडतोय मग नाणारच्या बाबतीत काय मला आनंद आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाणारच्या बाबतीत आमच्या भूमिकेला बरोबर घेऊन आहे 1 लाख लोकांना रोजगार देण्याचं काम रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल कराड असेल या बाबतीमध्ये या जिल्ह्यातल्या लोकांना 1 लाख तरुणांना काम मिळणार आहे त्याचबरोबर ॲन्सिलरीज युनिटला काम मिळणार आहे मग तो पर्यटन क्षेत्रातला असेल हॉटेल इंडस्ट्री असेल सेमी इंडस्ट्री असेल हे सर्व उद्योग तिथे वाढणार आहेत मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करणार आहे काय आपण नाणारच्या बाबतीत ह्या ते पुनर्विचार करणार आहात का कारण नाणार झाला तर विमान वाहतूक वाढेल नाणार झाला तर जल वाहतूक वाढेल नाणार झाला तर रस्ते वाहतूक वाढेल ह्या सर्व माध्यमातून किमान 1 लाखापेक्षा जास्त लोकांना इथे रोजगार मिळणार आहे आज ह्या सर्व माध्यमातून केंद्र आणि राज्याची भूमिका काय आहे किंवा केंद्र आणि राज्यामध्ये काय वाद आहे हे करण्यापेक्षा आम्ही सभागृहातल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन राज्याच्या विकासासाठी बेरोजगारांच्या विकासासाठी या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी जर एकत्र आलो आणि भविष्यातल्या पुढच्या अधिवेशनमध्ये सभापती महोदय आपल्याला विनंती करणार आहे की ह्यामध्ये तुम्ही 1/2 तासाची चर्चा तुम्ही द्यायला पाहिजे किंबहुना एक दिवस मोठा प्रस्ताव तुम्ही इथे आणला पाहिजेत आणि या बाबतीत अजून अधिक आम्हाला बोलायची संधी मिळेल आपण या कमी वेळात मला बोलायची संधी दिल्याबद्दल आपले आभार धन्यवाद मॅडम दोनच मिनिटं धन्यवाद सभापती महोदय